जमलेल्या माझ्या, अरे आता बोलू द्या ना, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी मातांनो, तुमचा जोश आणि उत्साह मी समजू शकतो. आणि आता तुम्ही जी घोषणा देत होता, आवाज कोणाचा, हा आवाज दिल्लीकरांच्या कानावरती आदळला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा देश नाहीये. महाराष्ट्र हा शूरांचा, मर्दांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रदेश आहे, जे आपल्या महाराष्ट्राचं एक वर्णन आहे, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. जर दिल्लीवाले असं समजत असतील की इकडे लाचार, भेकड आणि मिंदे राहतात, तर ते तुमच्याकडे राहतात, आमच्याकडे राहत नाहीत. सगळे जे कोणी लाचार, भेकड आणि मिंदे आहेत, जे होते ते तर भाजपसोबत गेलेत. अजूनही कोणी असतील तर बेधडक जा, भेकडांवर निघून जा. कारण आपल्याला कल्पना आहे, मी नाशिकच्या सभेत बोललो होतो, भेकड जनता पार्टी, उगाचच नाही बोललो काहीतरी बोलायचं म्हणून. ही भेकडांची पार्टी आहे आणि बेडकांची पार्टी आहे. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जाणारे बेडूक जनता पार्टी, आणि स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, ना नेते जन्माला आले, ना आदर्श जन्माला आले, म्हणून दुसऱ्या पक्षातले घ्यायचे. तर या पक्षाचा नेता चोर करी, त्या पक्षाचा नेता चोर करी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चोरायचं, सुभाषबाबूंना चोरायचं, आपल्या बाळासाहेबांना चोरायचं, काय ही दयनीय अवस्था. आणि असा सगळा म्हणजे काही नीतीशून्य, विचारशून्य पक्ष आपल्या देशावरती गेले 10 वर्ष राज्य करतोय, ह्याची आता मला लाज वाटते. गीतेसाहेब, तुम्ही मागासच्याही सभेत बोललाय, आत्ताही जोरात बोलला की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, पण त्याच्या आधी लोकसभा आहे, आधी लोकसभा आहे. आणि आता सुरुवात तळागाळातून नाही, आता कळसालाच हात घालायचा. पहिला कळसावरतीच आपला भगवा फडकवायचा. ज्यांनी या आपल्या शिवरायाच्या पवित्र भगव्यामध्ये छेद द्यायचा प्रयत्न केलाय, माझ्या या भगव्याला कलंक ज्यांनी लावलेला आहे, आणि त्यांना असं वाटतं की त्यांचं फडकं म्हणजे देशाचा राष्ट्रध्वज, तसं नाही येते. छत्रपती शिवरायाचा खरा भगवा काय आहे तो आम्ही लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून दाखवूच, ही आमची प्रतिज्ञा आहे. आणि अलिबागकरांचं तर दुहेरी कर्तव्य आहे, कारण अलिबाग आणि रायगड, रायगड लोकसभा आणि अलिबाग विधानसभा, तुम्हाला दोनदा गद्दारांना काढायचं आहे, डबल गद्दारी झालेली आहे. आणि नुसतीच गद्दारी नाही, एक 8-15 दिवसापूर्वी जो एक निर्णय दिला लवादानी, मी लबाडानी म्हणालो, ते पण तुमच्या इथलेच कुठले तरी आहेत मला वाटतं, रेवसचे वगैरे आहेत ना. म्हणजे हा या मातीला लागलेला कलंक आहे. मी कलंक शब्द मागे बोललो होतो तर खूप झोमला होता, कोणाला बोललो होतो तुम्हाला माहिती आहे, पण दुसरं बोलायचं तरी काय, दुसरं मला समानार्थी शब्द द्या, मी तो बोलतो. नाही नाही, आत्ता जे बोललो तो इथल्या ज्यांनी आपल्या सगळ्या दाव्या परिशिष्टाची चिरफाड करून जो उफराटा म्हणजे विक्षिप्त उलटा निर्णय दिला त्याच्याबद्दल बोलतोय. नाही तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्हाला, तुम्ही त्यांचे गावकरी आहात, त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही जास्त ओळखता त्यांना आणि त्यांचं वर्णन तुम्ही योग्य करू शकता. आम्हाला हल्ली दिसले ते, हल्ली म्हणजे पूर्वी आपल्यात होते. म्हणजे ज्याला काय म्हणाल तुम्ही, काय होत, दलाल, जमिनीचे दलाल, माहित नाही मला. पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे होती की नशिबाने मोठी एक जबाबदारी दिली, असं नशीब कोणाच नसतं. म्हणजे अध्यक्षांची एक परंपरा आहे, लोकसभा अध्यक्षांची एक परंपरा, विधानसभा अध्यक्षांची एक परंपरा, त्या परंपरेला साजेसं काम त्यांनी करायला पाहिजे होतं. म्हणून आपण जे म्हणतो ना, काही काही लोक, व्यक्ती ह्या किती, जसं तुम्ही आता चौल या नगरीचं वैशिष्ट्य सांगितलं, तसंच एका व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे वर्षांमागून वर्ष जातात तरी देखील न्यायमूर्ती म्हटल्यानंतर पहिलं नाव येतं ते रामशास्त्री प्रभूणे. कायद्यासमोर कोणीही नाही, सगळे समान आहेत, न भीता न डगमगता त्यांनी निर्णय दिला होता, देहांत प्रायश्चित्त. आणि जे लाचार असतात, दलाल असतात,
त्यांना फक्त जे समोर कागद येतो तो वाचून दाखवायचा असतो. या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी तुकडा पाण्याची वेळ आलेली आहे. आता सुद्धा आजच वृत्तपत्रात बातमी आलेली आहे की चंदीगडचा महापौर त्यांनी कसा जिंकला तुम्हाला कळलं ना? उघडउघड जणू काय तुम्ही नाहीच आहात. आपण नेहमी असं म्हणतो की मांजर दूध पिताना डोळे मिटून पिते, पण तिला हे माहिती नसतं जगाचे डोळे उघडे असतात. तर या बोक्यांना माहीत नाही तुम्ही जे काय सत्तेचं दूध पिता आहात, जग बघते तुमच्याकडे, संपूर्ण जग बघते तुम्ही कसं पिताय. सगळ्या कायद्याचा मुर्दा पाडून, लोकशाहीचा मुर्दा पाडून तुम्ही त्याच्या मड्यावरती तुमच्या सत्तेची खुर्ची ठेवताय. आणि आव काय म्हणतात, मोठा आव म्हणतात. आज आता सुद्धा मी मगाशच्या सभेत बोललो, तुम्ही कदाचित ऐकलं असेल, या चॅनलवरनं ती बातमी प्रसारित झाली. आपल्या देशाचा म्हणजे निवडणूक पूर्वी एक बजेट द्यावं लागतं. ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी मांडला. म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं, कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार आहे त्यांचं नसणार आहे. म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली आज. तरी देखील आज त्यांना कळलं, म्हणजे इकडे मोठ्या प्रमाणावरती महिला बसलेल्या आहेत, इकडे मोठ्या प्रमाणावरती पुरुष बसलेले आहेत. सगळे काय सुटाबुटातले आहात करे तुम्ही? जय आता अनंत गीते साहेबांनी वर्णन केलं की तुम्ही सगळे छोटे मोठे उद्योगधंदे तुमच्या शेवटी रोजीरोटीसाठी जे करावं लागतं ते तुम्ही करता, पण तुम्हाला सुखाने खाऊ नाही द्यायचं. यांची वृत्तीच अशी आहे की कोण बसायचं. फार काही वर्षांपूर्वी इंदिराजी होत्या, इंदिरा गांधी, त्यांनी एक नारा दिला होता, गरिबी हटाव, आठवतो ना तुम्हाला? आपण त्याही वेळेला विरुद्ध होतो. आपण जे जे नाटक असेल, जे थोतांड असेल, त्याला विरोध करतोच कोणी असला तरी. आता भोगल्यानंतर आज यांना साक्षात भूमीवर की महाराष्ट्रामध्ये जातनिहाय सर्वेक्षण सुरू आहे ना? तुमच्या घरी पण येऊन गेले लोक, माझ्याकडे पण काल येऊन गेले, जात कोणती जात कोणती जात कोणती. मग इकडे जातीचं सर्वेक्षण सुरू आहे आणि निर्मला सीतारामन म्हणतात की आम्ही फक्त चार जातींसाठी काम करणार, महिला, तरुण, त्याच्यानंतर शेतकरी आणि गरीब. आज तुम्हाला 10 वर्ष कळलंच नाही या देशात महिला आहेत. मणिपूरमध्ये त्या दोन महिलांची जी काही धिंड काढली, अत्याचार झाले, तेव्हा तुम्हाला कळलं नाही त्या महिला होत्या त्या. आज माझ्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतायत, त्या शेतकऱ्यांना ना पीक विमा वेळेवरती मिळतोय, ना अवकाळी पाऊस किंवा आपत्तीचं जे संकट आल्यानंतर नुकसान भरपाई जी मिळते ती सुद्धा मिळत नाही. आणि आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करणार? मला सांगा, तुम्ही गेल्या 5-10 वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून, बाकी महाराष्ट्र मोठा आहे, रायगड पण मोठा आहे, केवळ आणि केवळ अलिबाग किंवा चौलमध्ये किती रोजगार आले? आले बरं, इकडे निसर्ग वादळ आलं होतं ना, नुकसान झालं होतं ना, त्यावेळेला मी मुख्यमंत्री होतो ना, मदत केली होती की नव्हती? नसेल तर नाही सांगा, मला काही वे नाही, मी कधी खोटं बोलणार नाही आणि मला खोटं बोलून मतं मिळवायची नाही, अजिबात नाही. जे मी केलं ते मी केलं आणि नसेल केलं तुम्ही तोंडावर सांगा तू नाही केलंस. मी आलो होतो त्यावेळेला, मोठेच्या मोठे वृक्ष उन्मळून पडले होते इथून, नंतर ते त्योक्ते सुद्धा वादळ आलं होतं, सिंधुदुर्गात मी गेलो होतो, मोठमोठे वृक्ष असं मी कधी बघितलं नव्हतं, 100-100 वर्षाचे वृक्ष सुद्धा उन्मळून पडले होते, काही घरांवरती पडले होते, आमाप नुकसान झालं होतं. आणि तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, हो होतोच, केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन मी मदत केली होती, ती मिळाली होती की नाही ते मला सांगा. फळांना फळबागांना केली होती, सगळ्यांना मदत केली होती. नाही येऊ दिलं नाही म्हणजे तेव्हा जो काय होतं ते मी फिरत होतो, पण मदत द्यायचं काम मी केलं होतं. आता मला सांगा, एवढं मदत संकट येऊन गेल्यानंतर त्यावेळेला यांना कळलं नाही की ह्या चार जाती ज्या तुम्ही नवीन निर्माण केलेल्या आहेत त्याही वेळेला त्या होत्या, महाराष्ट्रामध्ये होत्या, पंतप्रधान आले होते, केंद्राचा 1 पैसा मिळाला होता. आता पंतप्रधान येत आहेत, आता सरकार आपल्या दारी, पंतप्रधान आपल्या दारी. म्हणजे तुम्ही म्हणालात ना की अलिबागमध्ये हा पर्यटन हा मोठा एक व्यवसाय आहे, आता पंतप्रधान इकडे पर्यटक म्हणून पण येतील, एखाद्या झोपडीत जाऊन जातील. भाई और बहनो, आपका और मेरा बहुत पुराना रिश्ता है.
आपका जो समुंदर है वो मेरे गुजरात को भी मिलता है, इतना हमारा बड़ा संबंध है. अरे पण त्या समुद्रातून तुम्ही माझे सगळे उद्योग धंदे गुजरातला घेऊन जाते, त्याचं काय? जे गुजरातलं मोठं करा, मी काही जळत नाही किंवा माझी काय त्यांच्याबद्दल असूया नाहीये की गुजरात समृद्ध होतो, झालाच पाहिजे. बिहारही समृद्ध झाला पाहिजे. नितीश कुमारला तुम्ही फोडला आणि घेतलात ना, मग आता नितीश कुमारला घेतल्यानंतर बिहारला एक मोठं पॅकेज द्या ना, आता 5 लाख कोटीचं पॅकेज द्या बिहारला, हरकत नाही आमची. नाहीतर नुसती फोडाफोडी करायची. निवडणुका आल्यानंतर तुम्हाला 4 वर्ग दिसतात, पण निवडून आल्यानंतर फक्त तुम्हाला सुटाबुटातले तुमचे मित्र दिसतात, सगळं काही त्या ना. म्हणजे मत मागताना 4 जाती आहेत, पण मत दिल्यानंतर चला फुटा हे माझे 2 मित्र आहेत, यांच्यासाठी मी काम करणार सगळं. सुटाबुटातले म्हणजे राहुल गांधी मागे म्हणाले होते सुटबुट की सरकार. आता त्यांना तुमच्या दाराचे जोडे जुजवण्याची वेळ येते, ते बूट त्यांच्या कामाला येणार आहेत. आता जोडे जुजवावे लागतात, कारण त्यांना कळलंय की 10 वर्षाचा कालखंड निघून गेलेला आहे. अरे 10 वर्ष लागली तुम्हाला राम मंदिर बांधायला. आता राम मंदिर तर तुमच्या आदेशाने झालेलंच नाही, कोर्टाच्या आदेशाने झाले. आणि ज्याच्याबद्दल मला सुद्धा अभिमान आणि मला सुद्धा आनंद आहे, नक्की आनंद आहे, कारण त्या सगळ्या लढ्यामध्ये शिवसैनिक सुद्धा होते. शिवसेना होती, शिवसेना प्रमुखांनी तर जबाबदारी घेतली होती. मी विरोध नाही केला राम मंदिराला, पण मला आमंत्रण मिळते की नाही मिळत, मिळते की नाही मिळत ह्याची वाट न बघता मी माझा आनंद नाशिकला साजरा केला, नाशिकला केला. का? तुम्ही तुमच्या सगळ्याच्या मध्ये करा, पण तरी देखील एक प्रश्न राहतो. ज्या वेळेला ते आमच्यावरती टीका करताना म्हणतात की यांनी हिंदुत्व सोडलं, जसं आज गीतेसाहेब म्हणाले आणि इकडे आलेत मुस्लिम बांधव, अरे आम्ही हिंदू आहोत ना रे, मग का आला तुम्ही आमच्या बरोबर? काय तुम्हाला माहीत नाही मी हिंदू आहे? मला माहीत नाही तुम्ही मुसलमान आहात? पण माझं हिंदुत्व जे माझ्या वाटवडिलांनी शिकवलं आहे ते म्हणजे तो जो या देशाला माझं मानतो, जो या देशासाठी मरायला तयार आहे, तो हिंदू आहे, तो माझा आहे, तो माझा आहे. आणि आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं की मला म्हणजे ते सांगायचे की त्यांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांशी लढणारा हिंदू पाहिजे. मग ही आमच्या आमच्या हिंदुत्वाची व्याख्या असल्यानंतर आम्हाला सुद्धा राम आमचा आहे, पण आमचा राम हा हृदयात आहे. पण तोच राम नुसता हृदयात ठेवून चालणार नाही, हाताला काम मिळालं पाहिजे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. मग तुम्हाला मान्य आहे की मान्य नाही आहे सांगा मला. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी कुठे जातपात भेद केला, धर्माचा भेद केला? मग आम्ही म्हणे हिंदुत्व सोडलं. मग आता तुम्हाला जो नितीश कुमार चाललाय तुम्ही घेतलाय, त्या नितीश कुमारने तर एक जमान्यामध्ये संघमुक्त भारतची घोषणा दिली होती. संघमुक्त भारत घ्या, नितीश कुमारला सांगितलं तुम्ही या गले लग जा, सगळे तुम्हाला पाहिजेत. आणि म्हणे पुन्हा टिमकी मिरवणार, 4 अबकी बार 400 पार. अरे 400 पार होणार तर नितीश कुमार कशाला पाहिजे? त्या सोरेनला तुरुंगात काय टाकताय निवडणुकीच्या तोंडावर? 400 पार होणारच ना, मग पहिले 400 पार व्हा, मग टाका तुरुंगात. मग घाईघाईने राम मंदिर का केलं? 400 पार व्हायचं होतं आणि राम मंदिर करायचं होतं. पण तुम्हाला राम मंदिर पण पाहिजे, नितीश पण पाहिजे. जे पाहिजेत ते पाय येत आहेत त्यांना काही नाही. म्हणजे पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या तुम्ही नीट लक्षपूर्वक वाचता का? टीव्हीवरती ज्या बातम्या दिसतात तुम्ही लक्षपूर्वक वाचता? आज वृत्तपत्रात बातमी आले माझ्या गाडीमध्ये, तर मी कटिंग आणले महाराष्ट्र टाइम्समध्ये. मी मुद्दामून नाव घेऊन सांगतो, पहिल्या पानावरती 2 बातम्या आहेत. हां हे आहे बघा, हे जरा चॅनलवाले नीट दाखवा, नाही तर सगळ्यांना वाटेल. कारण भाजपला वाटतं सामना म्हटलं की टीका आली, सामना म्हणते टीका नाही करत. ही बातमी बघा, या 2 बातम्या बाजूबाजूला महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या आहेत. एक आहे हेमंत सोरेन यांना अटक, कशासाठी? मनी लॉन्ड्रिंग आणि इतर वगैरे 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 दिवस म्हणून सोरेन यांना काल त्यांनी अटक केली, ही बातमी आले. आणि दुसऱ्या बाजूला छोटी बातमी आहे, अजित पवारांना क्लीन चिट. म्हणजे शिखर बँकेच्या 25,000 कोटी कर्जाचं वितरणामध्ये काय घोळ केला म्हणून त्यांच्यावरती आरोप केले. स्वतः नरेंद्र मोदींनी, पंतप्रधान मोदीजींनी NCP वरती 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते की नव्हते? आणि 4 दिवसात गेले ना तिकडे. आता काय उपमुख्यमंत्री झाले, म्हणजे सोबत येत आहेत त्यांना आम्ही मंत्री करू उपमुख्यमंत्री करू, ये मोदी गॅरंटी आहे, ये मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी ही की तुम्ही भाजपात या, जे ईडीवाले तुमच्याकडे आले होते ते भाजपात आल्यानंतर तुमच्या घरी येऊन झाडू मारतील, ये मोदी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी आहे. आणि नाही आलात तर तुरुंगात जा.
अरे सगळेच काही नेबलट आणि लाचार नसतात, आणि सगळेच जर का लाचार आणि नेबलट असते तर माझ्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालंच नसतं. त्या वंदे मातरम या दोन शब्दात जो जोश आहे, अरे फाशीचा दोर असला तरी कोणी पर्वा नाही केली, ते तसे क्रांतिकारक जन्माला आले आणि जनता उसळून रस्त्यावरती आली, म्हणून आणि म्हणूनच ब्रिटिश सरकारला सुद्धा इकडनं काढता पाय घ्यावा लागला होता. ब्रिटिश सरकार शेवटी मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला आपण काहीच केलेलं नाही, आपल्या आधीच्या पिढ्याने केलेले, पण त्यांनी जर का बलिदान देऊन कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर आपलं कर्तव्य नाही स्वातंत्र्य टिकवायचं. मी गेलो गेल्या वेळेला आलो होतो ना रायगडमध्ये, कारण आपली युती होती, मी त्यावेळेला मोदीजींचा प्रचार केला होता, पण मी असं कधी म्हणत नाही की मी प्रचार केला होता म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले. पण 2014 साली आम्हाला अनुभव आला, 2019 अनुभव आला, लोकसभा आल्यानंतर तुम्ही आम्हाला मस्का लावता. 2014 सुद्धा साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदीजींनी शपथ घेतली, केवढा तो एक स्वप्नव्रत वाटणारा क्षण होता. मी गेलो होतो, मी दोन्ही वेळेला गेलो होतो, आणि विश्वास बसत नव्हता. समोर आपण ज्यांच्यासाठी प्रचार केला ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून शपथ घेते. राष्ट्रपतींकडे गेलो होतो, प्रणव मुखर्जींकडे. आज माझा तुम्ही पक्ष चोरलात, या तुमच्या गाववाल्यानंच विचारा, माझा पक्ष देऊन टाकला, अरे लायकी नाही तुझी, या सगळे हे जे माझं वैभव आहे ना ते दुसऱ्याला देण्याची तुझी लायकी नाही आहे, पात्रता नाही आहे. पण प्रणव मुखर्जींकडे मला घेऊन गेले होते पाठिंब्याच्या पत्रावरती सही करायला, त्याच्यानंतर कोविंद होते त्यांच्याकडे घेऊन गेले होते. पण 2014 मे जूनपर्यंत आम्ही हिंदू होतो, पंतप्रधान हे झाल्यानंतर आम्ही काय धर्मांतर केलं? लगेच तुम्ही 2014 विधानसभा निवडणुकीत आमची युती तोडून टाकली, 2019 पण तेच केलं. बरं आत्ता ते जे काय त्यांनी केलेलं आहे, मी काय मागितलं होतं त्यांच्याकडे, मी मुख्यमंत्री होईन म्हणून नव्हतं मागितलं, मी माझ्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना वचन दिलेलं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवेन. तुम्ही सोबत आहात म्हटलं ती असे अनेकदा मी माझ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री करून दाखवेन, आणि हे सगळं ठरलं 2.5 वर्षाचं. मग 2.5 वर्ष जर तुम्ही माझी अट मान्य केली असती, आता जो काय तुम्ही चोर बाजार मांडलाय तो मांडावा लागला नसता. देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, आता तुम्ही आधी फुल होतात गेल्या टर्ममध्ये, त्याच्यानंतर 2.5 वर्ष विरोधी पक्ष नेते. आम्हाला वाटलं होतं की एवढे सगळी घरफोडी केलीत तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण तुम्हाला केलं अर्ध मुख्यमंत्री, आता तर पाव उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाव उपमुख्यमंत्री. अरे दिमागदारपणाने मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष भोगली असतील ना, त्याच्याला चोरी केलीत तुम्ही. पण खोट्याच्या कपाळी सोटा आपल्याला घालावाच लागेल, हाणावाच लागेल, तो सोटा तयार आहे की नाही हे तुम्हाला मी विचारायला आलेलो आहे. आणि मग एक काम तुम्हाला करावं लागेल, ही आजची सभा जनसंवाद, जनसंवाद म्हणजे असा संवाद नाही, हा पुढचा संवाद तुम्हाला करायचा आहे जनतेशी, तयार आहात? कारण त्यांनी जे केलं होतं त्यावेळेला 2014 एक शब्द प्रचलित झाला होता, कोणता होता? चाय पे चर्चा, बरोबर ना? म्हणजे काय, जाऊन बसायचं चार चौघात बसायचं आणि सगळ्या थापा मारायच्या. आता तुम्हाला हे काम करावं लागणार आहे, चार चौघात जाऊन मोठी सभा वगैरे नाही घ्यायची, आठवडी बाजार असतो जा आठवडी बाजारात जाऊन बसा, चहाच्या टपऱ्या असतील, रिक्षा स्टँड असेल, बस स्टँड असेल, जिथे जिथे काही ठिकाणी उद्यानं असतील, आता तुम्ही म्हणाले तिकडे तलाव आहेत, तलावावरती फिरायला येणारे लोकं असतील, जाऊन बसा. आता इकडे महिला आहेत, मला एक सांगा तुमच्यापैकी किती जणींना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळालेला आहे, हातवर करा, असेल जरूर करा, मला आनंद होईल. तुम्हाला किती 2 कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करणार होते, किती लोकांना रोजगार मिळाले, हातवर करा. पीक विमा योजना तुमच्या इकडे घेतात नाही घेत, कारण आता मला कल्पना नाही, गेली 2.5 वर्ष किती जणांना मिळालं, आपत्तीमध्ये आपत्ती आली ना मधल्या काळात, त्या संकट काळामध्ये सरकार तुमच्या दारी आलं की नाही आलं, मग काय मिळालं काय? फक्त एक जी आपली थोडी फसगत होते, मी आजचं सुद्धा मगाशी वर्णन केलं की हा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प निर्मलाबाईंनी सादर केला, या सगळ्या म्हणजे मदत देताना पैसे नाहीत, योजना नुसत्या कागदावरती असतात. आणि असे जे अर्थसंकल्प निवडणुकीच्या आधीचे असतात ते कसे असतात की जादूगार येतो रिकामी टोपी घेऊन, तो सगळं दाखवतो, टोपी उलटी करून दाखवतो, कोणाला तरी बोलून बघ बाबा तू हात घालून बघ काय लागतं हातात काय नाही, मग तो सांगतो जाऊन बसा. आणि मग जे आज ह्या बाईंनी केलेलं आहे त्या टोपीवरती
म्हणून मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. पण चौलमधनं आघाडीची आणि अलिबागमधनं आघाडीची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? जोरात, एवढ्या जोरात की छप्पर उडायला पाहिजे. आणि छप्पर उडून चालणार नाही, तो आवाज दिल्लीवरती जाऊन आदळला पाहिजे. ठीक आहे, मग ठरलं. मागे एकदा मागच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी एक घोषणा दिली होती, आमचं ठरलंय. तसं तुमचं ठरलंय? भगवा एकच, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा. दुसरी शिवसेना, दुसरा भगवा आम्हाला मान्य नाही. आणि भाजपचा फडकं तर अजिबात नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.